सो टिल लास्ट सेशन जे आपलं आधीच्या आधी म्हणजे मंडेला झालं होतं तोपर्यंत आपण हे पाहिलं होतं की पब्लिक रिलेशन्स जी आहे ती कोणत्या कोणत्या प्रकारे आणि कुणा कुणाबरोबर मेंटेन करायला लागतात. विथ हुम वी हॅव टू मेंटेन दॅट इज पब्लिक्स ऑफ पब्लिक रिलेशन अँड इन व्हॉट मॅनर, राईट. आज आपण बघणार आहोत की लाईक मेजर्स ऑफ एक्सटर्नल पी आर किंवा पब्लिक रिलेशन, एक्सटर्नल पब्लिक रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी काय काय करायला लागतं. त्यातला पहिला ऍस्पेक्ट आहे थ्रू कम्युनिटी रिलेशन. कम्युनिटी म्हणजे सोसायटी. सो सोसायटीत जी रिलेशन्स मेंटेन केली जातात ती मग एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनला कम्युनिटी रिलेशन मेंटेन करण्यासाठी काय काय करायला लागतं, तर त्याच्यात त्यांनी काही प्रकार दिले. लाईक स्टेजिंग अँड ओपन हाऊस. ओपन हाऊस म्हणजे काय तुम्हाला माहितीये? अरे सोपं असतं, मेन पब्लिक एरियात एखादं घर असतं, बरोबर. त्या घराचे मालक जे असतात त्यांच्या बरोबर डील करायचं, त्यांचं घर उघडं ठेवायचं बघायला आणि लोकांना येऊन जाऊन करून द्यायचं. इजंट इट ओपन हाऊस? ओपन हाऊस म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर, प्री क्वेश्चन अँड आन्सर. तुम्हाला ज्या कंपनीच्या काही पॉलिसीज असतील, काही क्वेश्चन आहेत कंपनी बद्दलचे, किंवा ओपन हाऊस म्हणजे लाईक पत्रकार परिसर. तुम्हाला माहितीये सगळ्यांना ना प्रेस कॉन्फरन्सेस होतात, वेगवेगळ्या नेत्यांच्या होतात, ऍक्टर्सच्या होतात आणि त्यांना भरपूर सारे क्वेश्चन अँड आन्सर विचारले जातात. म्हणजे ते क्वेश्चन विचारले जातात, ते आन्सर देणं अपेक्षित असतं. सो त्याला म्हणतात ओपन हाऊस. सो स्टेजिंग ओपन हाऊस. मग कंपनीसाठी ओपन हाऊस जर केलं तर कंपनीची नवीन प्रोडक्ट काय आहे, कंपनीच्या पुढच्या पॉलिसी काय आहे, आजपर्यंत कंपनीने काय काय केलं, या सगळ्या गोष्टी बघत आहेत. एक्सलंट सॅनिटरी कंडिशन इन द फॅक्टरी, नक्की काय काय चांगल्या गोष्टी आहेत या आपण ओपन हाऊस मधनं लोकांसमोर आणतो. काय फायदा होईल हे केल्याचा, ओपन हाऊस केल्याचा? जागे आहात ना तुम्ही? किती दिसत आहे ती बोट सांगा बरं. काय होईल ओपन हाऊस केल्यामुळे काय फायदा होईल? करेक्ट, रेप्युटेशन वाढेल आणि गुडविल वाढेल. म्हणजे थोडक्यात लॉयल्टी, तुमच्याकडे कस्टमर्स का यावेत याच्यासाठी लॉयल्टी वाढेल. देन सेकंड टाइप इज फेअर्स, शोज अँड एक्झिबिशन. मला आठवतंय का इथे पालवी महोत्सव भरला होता, तुमच्या लहानपणात भरला होता का तो? नाही. आपल्याकडे इथे किंवा ते सोडा, इथे दर मैदानात एक फेअर भरतं, आता पण होऊन गेलं ते, बरोबर. सो ते जनरली काय असतं, दापोली महोत्सव टाईप मध्ये त्याला असं काहीतरी नाव दिलेलं असतं. एका कोणत्या तरी ग्रुप कडनं किंवा पॉलिटिकल पार्टी कडनं ते प्रोड्यूस केलेलं असतं. पण तुम्हाला काय वाटतं की असं का उपयोग होईल असं फेअर असतात किंवा म्हणजे तुम्ही जाऊन काहीतरी मजा घेतली. सो इन अ वे तिथे ज्यांनी त्यांना बोलावलं होतं त्यांच्याबद्दल तुमच्या मनात असं झालं ना, कुणाला असं वाटलं का शी काय केलंय असं वगैरे कुणाच्या मनात काही होतं का? नाही, असंच वाटत होतं की अरे हा हे छान आहे, मजा आली जरा दोन दिवस, एक दिवस जेव्हा गेलो होतो तेव्हा खायला प्यायला मिळालं, त्या काय चक्रांमध्ये बसायला मिळालं, टी कप्स आणि जे काही ते फिरत होते ते, मी ते छोट्या छोट्या गाडीवर पण बसला असा डुगु 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 गोल गोल फिरत होते ती. सो म्हणजे त्यात मजा आली. सो इन अ वे फेअर, शोज, एक्झिबिशन्स मधनं तुमच्या तुमच्या लोकांपर्यंत तुमची इमेज पोहोचवणं हे काम खूप चांगलं होतं. सो ज्यांनी ते फेअर ऑर्गनाईज केलं होतं त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आता चांगलंच आहे ना, वाईट तर काही नाही. मे बी तुम्हाला माहित नसेल कुणी ऑर्गनाईज केलं होतं, पण तुमचे पेरेंट्स माहित असतील, बिकॉज अजून आपण छोटे छोटे बेबीज आहोत ना, त्यामुळे आपल्याला काय अशी गरज पडत नाही कुठे काय काय चाललंय हे बघावं. पण माहिती असतं लोकांना हे कुणी ऑर्गनाईज केलंय, मग आपोआपच त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात चांगली भावना निर्माण होते त्या ऑर्गनायझेशन बद्दल, त्या संस्थांबद्दल. देन स्पॉन्सरिंग कल्चरल अँड स्पोर्ट्स. मी कितीदा तरी इथून बाहेर पडल्यात तर आझाद मैदानात बघता ना क्रिकेटच्या मॅचेस चालू असलेल्या, आणि क्रिकेटच्या मॅचेस फक्त एकच कोणी ऑर्गनाईज करतं का? नाही. आज यांची जयंती, क्रिकेटच्या मॅचेस. उद्या त्यांची पुण्यतिथी, क्रिकेटच्या मॅचेस. उद्या हा सण, क्रिकेटच्या मॅचेस.
सो इन अ वे आपण असं बघतो की कुणीतरी ऑर्गनाईज करतं आणि क्रिकेटच्या मॅचेस होतात. सो अशा प्रकारचे स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेज केले की असं म्हणतात ना एक्स वाय झी यांनी ऑर्गनाईज केली की त्या मॅच मध्ये आम्हाला पहिला आपण असं म्हणू शकतो की या प्रकारच्या इव्हेंट्स मधनं सुद्धा आपली पब्लिसिटी होऊ शकते. आतापर्यंत मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की आपण बेसिकली कोणत्या मार्गाने पब्लिक रिलेशन्स चांगली करता येऊ शकतात हे मार्ग बघतो, वेज बघतो. त्यातला पहिला होता आपण जसं बघितलं तसं स्टेजिंग अँड ओपन हाऊस, बरोबर. दुसरं होतं फेअर्स शोज अँड एक्झिबिशन्स. तिसरं होतं स्पॉन्सरिंग कल्चर अँड स्पोर्ट्स. तर लक्षात घेतलं तर हे सगळे लोकांपर्यंत किंवा कम्युनिटी पर्यंत डायरेक्ट पोहोचण्याचे वेज. ओके, नेक्स्ट इज पब्लिक सर्व्हिस फिल्म्स. कंपनीज आर इन्क्रीजिंगली टेकिंग टू मेकिंग देअर ओन फिल्म्स इन ऑर्डर टू एज्युकेट देअर वर्कर्स अँड आउटसाइड पब्लिक. म्हणजे आपल्या फिल्म आपल्या कंपनीमध्ये काय होतंय हे सांगणारी फिल्म, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी बनवली जाते. ओपन हाऊस चा आणखीन एक यात असेल कदाचित फॅक्टरी व्हिजिट्स किंवा असं. तुम्ही कधी बघितलं मॅक्रोला कुणी गेलात तुमच्यापैकी? बरोबर. मग मला सांगा मॅक्रो मध्ये गेल्यावर आपल्याला काय दिसतं? म्हणजे ते खाणं वेळ बरोबर आहे, सँडविच दिसतं, पिझ्झा दिसतो, पण आणखीन काय दिसतं तिथे? काय बघायला मिळतं? करेक्ट, तिथे काय आहे? फॅक्टरी आहे, बरोबर ना. आणि तुम्ही जर बघितलं तर तिथे सगळ्या प्रोसेसेस आपल्याला समोर उभं राहून बघता येतात. इव्हन सँडविच बनवण्याची प्रोसेस, हॅव यू सीन दॅट? कुणी तुमच्यापैकी काय वाटलं तुम्हाला बघून की ते जेव्हा करत असतात सँडविच काय बघून वाटतं? भूक सोडून द्या, दुसरं काय वाटतं? लाईक दे हॅव सिस्टीम, एवढे सगळे ब्रेड मांडले, त्याच्यावरती पटापट पटापट कापलेल्या भाज्या मांडल्या. सो असं नाही होत की एक एक, आपण घरी कसं करतो सँडविच आठवत आहे? ब्रेड घ्यायचा, एक 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 टाकायचा आणि मग म्हणजे एक सँडविच होईपर्यंत समोरच्याचा भूकबळी झालेला असू शकतो. पण ते किती सँडविच करत असतात एका वेळी? सो तसंच ते तुम्ही जर बघितलं असेल तर आता त्यांच्याकडे खाकऱ्याची फॅक्टरी चालू आहे, म्हणजे खाकरा हा जो पदार्थ असतो त्याची. सो आपल्याला सगळ्या प्रोसेस दिसतात, कसं ते कम्प्लीट डो म्हणजे पीठ जे असतं ते आत जातं, त्याची पोळीसारखं बनून बाहेर येतं सर्क्युलर, मग त्याचे एक्स्ट्रा जे गोल उरलेला असतो गोलाच्या पलीकडे ते कसं काढलं जातं, मग त्याला फ्लेवर देण्याचं काम कसं केलं जातं, ते रोस्ट, हे सगळी वन बाय वन प्रोसेस आपल्याला त्या फॅक्टरीत जाऊन दिसते. सो ह्याने काय होतं की आपोआपच कस्टमर्स दिसणं बघता येतं ना की तुम्ही कशा प्रकारे प्रोड्यूस केलंय. आणि त्याचा खूप फायदा होतो की याच्या आधी पूर्वी एक वेगळ्या प्रकारची फॅक्टरी तिथे होती, तुम्हाला माहितीये का, तिकडे स्ट्रॉबेरीज पासून ती जेली चॉकलेट बनतात ना त्याची फॅक्टरी तिथे त्यांनी ठेवली होती. आता अर्थातच त्यांची जेली चॉकलेट खूप सारी विकायला लागली, त्यांना तिथे फॅक्टरी ठेवताच येणार नाही, त्यांना मोठ्या जागेत हलवायला लागणार. सो थोडक्यात आपल्या कंपनीचं एक्सपान्शन करण्यासाठी या प्रकारचा वापर करून घेता येतो. देन कॉन्फरन्सेस आणि सेमिनार, वेगवेगळ्या प्रकारे मोठमोठ्या कॉन्फरन्सेस आणि सेमिनार घेऊन आपल्या कंपनीची इमेज लोकांपर्यंत पोहोचवणं. याचं जर नॉर्मल लाईफ मधलं उदाहरण बघितलं ना तर नेत्यांच्या सभा आठवा. आत्ता मध्ये राज ठाकरेंची सभा झाली होती, त्याच्या आधी बरेच लोकांच्या सभा होत असतात. काय असतं बेसिकली सभांमध्ये? त्या त्या पक्षाचं विजन असतं लोकांसमोर मांडायचं असतं आणि किती सारे लोक जमतात, म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली डायरेक्टली त्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचता. सो पब्लिक रिलेशनसाठी सेमिनार, नंतर कॉन्फरन्सेस, मिटिंग्स मोठ्या मोठ्या ज्या होतात त्या एकदम बेनिफिशियल असतात. आणि आता पुढचं मी तुम्हाला इन जनरल म्हणते थ्रू मीडिया रिलेशन. तुम्ही मला सांगा मीडियाच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे पब्लिक रिलेशन्स इम्प्रूव्ह करू शकतो? आतापर्यंत तुम्ही बघितलं कम्युनिटीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून काय करता येतात, आता सांगा मीडियाच्या माध्यमातून काय करताय? जसं तुम्हाला इथे एक्झाम्पल दिसतंय, इथे प्रेसचं एक्झाम्पल आहे, प्रेस कॉन्फरन्स. मग अशीच आपण बोललो की पत्रकारांना बोलवायचं आणि आपला थॉट, आपले विचार त्यांना सांगायचे, त्यांचे जे काही प्रश्न असतील, मग ते किती उडाणटप्पू क्वेश्चन असतील पण त्यांना उत्तरं द्यायची, राईट. काही काही पत्रकार परिषद सिरियस असतात, गुड, पण हल्ली काही काही अतिशयच उथळ झालेले आपण पाहिले, बघता ना यातलं काही की फक्त ओके. मग मला सांगा प्रेस हे तुम्हाला याच्याबद्दल मी वेगळं सांगायला हवंय, प्रेस कॉन्फरन्स कशा होतात, पत्रकारांचा वापर करून घेऊन. समजा मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही एक नवीन कंपनी काढली, ओके, तुम्ही सहा जणांनी मिळून एक नवीन कंपनी सुरू केली आहे आणि
आता तुम्हाला प्रेसच्या माध्यमातून म्हणजे प्रेस मीडिया याच्या माध्यमातून तुम्हाला पब्लिसिटी करायची, काय करणार तुम्ही? एनी आयडिया? तुम्हाला कोणाला असेल तर पण देऊ शकता, पण एनी आयडिया तुमच्या 6,000 कंपनी? सॉरी स्पीच, येस, त्यालाच आपण जनरली कॉन्फरन्स मध्ये बोलणं म्हणतो, येस, प्रेस कॉन्फरन्स. आणि ऍडव्हर्टाइज, बरोबर ना, मीडियाचा वापर करून तुम्ही ऍडव्हर्टाइज करू शकता कंपनीची खूप मोठ्या प्रमाणात. आणखीन काय करू शकता? मार्केटिंग करू शकता मीडियाच्या माध्यमातून. डेफिनेटली तुम्ही बघितले न्यूजच्या लाईक त्या हेडलाईन्स येतात बघा तुम्ही, ठळक बातम्या, तर त्याच्या खाली कायम कुठली ना कुठली तरी ऍडव्हर्टाइजमेंट असते. आणि असं म्हणतात हेडलाईन स्पॉन्सर्ड बाय किंवा ठळक बातम्या प्रायोजित कुणी केल्या आहेत, हे असं लिहिलेलं असतं. सो तुम्ही समजा 100 बघताय, सुपर फास्ट 100, सुपर फास्ट 50 असं वगैरे जे असतं, सो त्या 50 बघताना तुम्ही कंटिन्युअसली ती एक इमेज बघत असता. बस समजा आर्थोलिन म्हणजे काय, ते जॉईंट्सना दुखतात म्हणून त्याच्या असणारं क्रीम आहे, राईट, किंवा जे. सो आपण कंटिन्युअसली ते बघत असतो, समजा मॅगी मॅगी मॅगी. सो तुमच्या डोळ्यात किंवा तुमच्या मेंदूमध्ये ती इमेज इतकी पक्की बसते, उद्या समजा तुम्हाला जायचा वेळ आला आणि तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन जनरली असं सांगता ते जरा पेन रिलीवर किंवा जेल काहीतरी द्या, आणि त्यांनी म्हटलं कुठलं देऊ, हे देऊ की ते देऊ, की पटकन तुमचं आता त्याचं कसं असेल, आर्थोलिन देऊ की XYZ देऊ? तुम्ही नाव कुठलं ऐकलंय? आर्थोलिन. म्हटल्यावर पटकन तुम्ही काय म्हणता? आर्थोलिन. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटचा ऍक्च्युली आपल्या मेंदूवर किती डीप इम्पॅक्ट असतो आणि ते आपल्याला कसं नंतर युज करून त्यांचा सेल वाढवतात, हे ह्याच्यासाठी प्रेस मीडिया खूप महत्वाचं असतं. सो प्रेस कॉन्फरन्स बद्दल आपण ऍक्च्युली बोललो होतो, त्याच्या बरोबरीने पेपर, पेपरना कधीच विसरून चालणार नाही. पेपर मध्ये तुम्ही पॅम्पलेट आलेली पाहिजे, समजा सेल चालू आहे किंवा कुठेतरी काहीतरी चांगलं आहे. सो हे सगळ्या गोष्टी आपल्याला प्रेस हँडआउट म्हणतात, त्याला पॅम्पलेट ज्याला आपण म्हणतो, ते प्रेसना दिलेल्या गोष्टी. आणि प्रेस रिलीज हा आणखीन वेगळा प्रकार असतो, म्हणजे पेपरमध्ये बातमी देणं की आमच्याकडे एवढ्या एवढ्या पोस्ट रिकाम्या आहेत, याच्यासाठी नोकर भरती चालू आहे, आज आमचा हा सेल आहे, ह्याची बातमी देणं. तुम्ही बघितलं असेल तर आपल्या कॉलेजची, आपल्या कॉलेजमध्ये 1 दापोली संगीत महोत्सव होणार आहे, म्हणजे काय, खूप मोठे मोठे लोक येऊन गाणार आहेत इथे आणि वाद्य वाजवणार आहेत. सो त्याची बातमी, तो होणार आहे अशी बातमी पेपरमध्ये दिलेली आहे आणि आलेली पण आहे, मी पाहिली. सो याचा अर्थ, याला काय म्हणतात? प्रेस रिलीज. तुम्ही रिलीज डेट अनाऊन्स करता. आता सध्या तुम्ही बघितलं असेल तर सगळ्या पिक्चरसाठी आपण बघतो ना, त्यांचे त्यांचे प्रमोशनसाठी ते मीडिया पत्रकारांना बोलावतात आणि असं काय म्हणतात, स्टेज शो असतो मोठा, तुम्ही बघितलं असेल हे. ओके, सो न्यूजलेटर म्हणजे थोडक्यात बातमीपत्र प्रेझेंट करून, आणि ऑडिओ व्हिज्युअल मीडिया म्हणजे जे आपण ऍज इट इज रेडिओ टेलिव्हिजन या सगळ्या प्रकारचा वापर करून तुमच्यावरती हॅमर करणं या कंपनीचं. तुम्ही तिथे तुम्ही रिकामे बसलेले असता आणि मागे असा तो एक कंटिन्युअस ऍडव्हर्टाइजमेंटचा आवाज चालू असतो, माहितीये का तुम्हाला? कोणती असते रे ऍडव्हर्टाइजमेंट जनरली? व्हेरी गुड. कोणती असते? प्रवीण, राईट, ते म्हणजे मसाले. आणि आणखीन कुठची असते? येस, येस, चहाची पावडर, त्याची ऍडव्हर्टाइजमेंट असते. सो असा विचार करा की तुम्ही त्याच्या आधी खूप खूप पूर्वी ते असं समथिंग लिज्जत पापड आणि मग तो ससा असा वर यायचा, लिज्जत लिज्जत पापड बघा, हे माझ्या डोक्यात काय असं की म्हणजे, आणि मग तो ससा यायचा आणि म्हणायचा लिज्जत पापड असं. हा, पण मग हे माझ्या डोक्यात का बसलंय? ही माझ्या वयाच्या 6 वर्षी वगैरे आलेली ऍड आहे, म्हणजे तितक्या जुनी. मग मला सांगा हे माझ्या डोक्यात काय? कारण हॅमरिंग ही पब्लिक रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर, म्हणजे तुम्हाला सांगते मी कितीतरी शोज जे असतात त्याचे टायटल सॉन्ग आपल्याला वाटत असतं की त्याचे टायटल सॉन्ग छान आहेत म्हणून आपल्याला आवडले आहेत, पण म्हणजे सिरियल्स किंवा सॉन्ग ही कुठं परत परत कुणीतरी हॅमर केल्यामुळे. अदरवाईज मी आत्ताची नवीन खूप कमी सॉंग्स ऐकली आहेत
आणि तरी मला ती माहीत असण्याचं कारण एकच की इंस्टाग्रामवर दर दोन रील्स मागे एक तेच सॉन्ग असतो. सो इट्स लाईक एक ते खूप व्हायरल होत होता, सध्या फार दिसत नाही. ते कागज के दो पंख लेके उडतनारे ऐकलं असेल तुम्ही खूप जणांनी. सो हे इतकं होत होतं. त्याच्यानंतर ते मध्ये ते नाही काय अंधारात असे फोटो काढायचे, उड्या मारून इकडे उड्या मारून तिकडे उड्या मारून. जून जुलै मध्ये आलेला ट्रेंड होता तो असं मला आठवतंय. सो म्हणजे मला असं होतं ही गाणी कुठली आहेत, लाईक मी का म्हणते ती जाता येता, कारण हॅमरिंग पब्लिक रिलेशन्स, तुमच्या लक्षात येत आहे. सो हा प्रकार आहे पब्लिक रिलेशन्सचा थ्रू मीडिया आणि थ्रू कम्युनिटी. आपण दोन प्रकार बघितलेत टू समराइज, एक मीडियामधनं केलेला पब्लिक रिलेशन्स मॅनेजमेंट आणि कम्युनिटीच्या माध्यमातून केलेली पब्लिक रिलेशन मॅनेजमेंट. याच्या बरोबर इंटरनेट तर काय सांगावं, म्हणजे ना आपण व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम फेसबुक तुम्ही जातच नाही म्हणजे तिकडे. मी असं म्हणते की तुम्ही गुगलवरती, आत्ता तुम्हाला सांगते, गुगलवरती कुठचीही साईट ओपन करा एखादं सर्च करून की वाय दापोली सो हॉट टू इट असं, आणि त्याच्या ती जेव्हा साईट येईल आणि तुम्ही दुसरी साईट ओपन कराल, त्याच्या शेजारी उजव्या आणि डाव्या बाजूला किती ऍड्स असतील आणि तुमचं कुठेतरी, आणि काहीही ऍड असतात, काहीही ऍड असतात, आणि तुमचं चुकून त्याच्यावर क्लिक झालं की काय रामायण होऊ शकतंय तुम्हाला आणि मला काही वेगळं सांगायची गोष्ट नाही. पण बरं, सो इन अ वे असा विचार करा की सगळ्या प्रकारच्या ऍड्स आणि ह्या इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यावर, आत्ता मी तुम्हाला असं चॅलेंज करू शकते की तुम्ही तुम्ही फक्त एक करा, तुम्ही असं म्हणा की ऑनलाईन सायकल प्राईस फॉर हर्क्युलस किंवा लेडी बर्ड किंवा जी काही तुम्हाला म्हणायची असेल ती, हा तुम्ही त्याच्यानंतर अमेझॉन किंवा कुठची तरी एक साईट उघडा, त्याच्यावर स्क्रोल करा, साईट कम्प्लिटली बंद करा, क्लोज करा, तुम्हाला काय करायचं फोन स्विच करा आणि परत स्विच ऑन करून युट्यूब किंवा कुठल्याही सायकलवर जा, जनरली युट्यूबवर जा. रेकमेंडेशन मध्ये सायकली नसतील ना तर मी माझं नाव बदलेन. पण मी का बदलावं, कारण बदलावंच लागणार नाही, कारण तिथे असतातच. म्हणजे एकदा चुकून माझ्याकडनं समथिंग रिलेटेड झाडांचं, म्हणजे मी सर्च करत होते कोको बीन्स बद्दल काहीतरी आणि त्यातून चुकून त्या ऑनलाईन बाईंग वरती मी का गेले आणि कोको बीन्स बाय करणं किंवा समथिंग लाईक दॅट, आणि त्यानंतर पुढचे काही दिवस मला युट्यूब वरती त्याच्या खाली रेकमेंडेड ऍड असतात किंवा युट्यूबवर येणाऱ्या ऍड असतात त्या कंटिन्युअसली कुठल्या प्रकारची कोको पावडर छान असते, हॉर्लिक्स आणि ह्याच्याच ऍड येतो. सो ह्या प्रकारे इंटरनेट थ्रू तुमची पब्लिक रिलेशन, तुमचा सेल वाढवण्यासाठी खूप महत्वाची असतात. आणि म्हणून हल्ली तुम्ही मीडिया मॅनेजर, नंतर सोशल मीडिया मॅनेजर अशा वेगवेगळ्या नव्याने तयार केलेल्या पोस्ट आहेत जिथे जॉब मिळू शकतात. सो असं नाही आहे की स्क्रोलिंगचा काही उपयोग नाही, पण स्क्रोलिंग जर बुद्धी वापरून केलं तर त्याचा बराच वापर होऊ शकतो. ओके, अँड देन थ्रू कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, दॅट इज CSR. त्याच्याबद्दल मला वाटतं मी तुम्हाला लास्ट सेशन मध्ये सांगितलं होतं की मोठमोठ्या कंपनीज ज्यांचा टर्न ओव्हर जवळजवळ 1000 crores पलीकडे जातो, त्यांना एक्झॅक्टली सांगायचं तर समाजासाठी काहीतरी करायला लागतं कंपल्सरी, त्याला CSR असं म्हणतात, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आणि दरवेळी बघता की ते शिक्षा आणि म्हणून शिक्षा अभियान आणि वगैरे वगैरे सगळी जी येतात ती कुठल्या तरी ब्रँड बरोबर आलेली असतात. मी तुम्हाला गेल्या वेळी ते स्टारबक्सचं एक्झाम्पल दिलं होतं आणि मी म्हटलं होतं मी हा स्टारबक्स कॉफी येस, आणि त्याच्यावर कोण फॅशन डिझायनर होता ते मी म्हटलं होतं तुम्हाला आठवतंय का सांगा मला काय दिसलं तर. हा येस, पण स्टारबक्स तर त्यांची अशी ती योजना आहे की त्यांची आपण कॉफी घेतली की सभ्यासाची सापडलाय मला, सभ्यासाची नावाचा जो फॅशन डिझायनर आहे त्याने त्या दोघांच्या कोलॅबोरेशन मधून की तुम्ही कॉफी घेतली की त्या कॉफीचे सर्टन परसेंटेज हे त्या मुलीच्या शिक्षणासाठी दिले जातात फीज म्हणून. सो आणि हा मी तुम्हाला म्हटलं होतं की स्टारबक्सचा ऍक्च्युअली ओनर कोण आहेत ते बघा, पण आपण ते बघूया. सो तुम्हाला मला वाटतं हे इथपर्यंत कळलं असेल की एक्स्टर्नल PR कसा मेंटेन केला जातो. आता इंटरनल PR मेंटेन करण्यासाठी ऑर्गनायझेशनमध्ये काय केलं जातं, फर्स्ट ऑफ ऑल ऑर्गनायझेशन मधलं कल्चर इम्प्रूव्ह करणं. कल्चर म्हणजे काय, सण साजरे करायचे का, नाही. सो वर्किंग कल्चर, समोरचा माणूस कसा बोलतोय. समजा तुम्हाला माहितीये का कॉर्पोरेट फील्डमध्ये किंवा कंपनीजमध्ये जर तुम्ही जात असाल तर तिथे
तुम्हाला समोरच्याला सर आणि मॅडम म्हणून हाकारावं लागत नाही. तुम्ही त्याला कितीही मोठा असेल तरी नावाने हाक मारता व्यक्तीला, त्याला तिला कुणाला. माझे मॅनेजर जे होते ते साधारण 40-45-50 वर्षांचे असतील, आणि तरी मला त्यांना आपण जनरली असं म्हणतो ना 40-45 वर्षाच्या व्यक्तीला माझ्या तोंडून तर कधी असं निघणं शक्य नाही की डायरेक्ट नावाने. पण तिथे ते कल्चर आहे की तुम्ही डायरेक्ट नावाने हाक मारणार का, त्यातून म्हणे क्लोज बॉन्ड निर्माण होतो किंवा तुम्ही फ्रीली जाऊन समोरच्याशी बोलू शकता. सो ह्या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह, नुसतं त्यानेच नाही कल्चर इम्प्रूव्ह होत, चांगल्या वर्किंग कंडिशन, जर फॅक्टरी असेल तर स्वच्छता, हेल्दी हॅबिट्स, वर्कर्स नाता. असं विचार करा, तुम्ही मायनिंग बद्दल ऐकलंय का कधी? मायनिंग म्हणजे खाणी काम करतात माइन्स मध्ये. मला सांगा माइन्स मध्ये वर्किंग कंडिशन एकदम भारी असतात ना, खाली मग तिथे एकदम भयंकर वर्किंग कंडिशन असतात. त्याच्यानंतर भयंकर कोंदट हवा म्हणजे शुद्ध हवा नाही कधी कुठेही. जर समजा ज्याला भूसुरुंग म्हणतात म्हणजे लँड माइन्स ते कधीही फुटू शकतात अशी भीती. प्रचंड हीट, आणि त्यात तुम्ही जमिनीच्या खाली किंवा डोंगरात वगैरे खोदलेलं असतं, आणि त्याच्यामुळे सतत काहीतरी पडण्याचा, दगड वगैरे कोसळून पडण्याचा धोका. आणि त्यामुळे लँडमाइन्स वर्करची वर्किंग कंडिशन इतकी हालाकीची असते. पण जगात इतकी गरिबी आहे की आपल्याकडे काम मिळत आहे. आणि आज मी माझ्या घरी पोटाला दोन मुलांना, बायकोला किंवा कुणालाही जेवण घालू शकणार आहे या फक्त गरजेसाठी इतक्या हेक्टिक आणि अतिशय भयंकर असा जॉब केला जातो. आपल्याला सुदैवानं आत्तापर्यंत तशी आपल्याकडे कंडिशन नाही आहे असं आपण म्हणू, असं मी अज्युम करते. ओके, पण या सगळ्या कंडिशन सुधारणं याला इम्प्रूव्हिंग वर्क कल्चर असं म्हणतात. येत आहे तुमच्या लक्षात? पुढचा मुद्दा बघा, अंडरस्टँडिंग एम्प्लॉईज अँड देअर इन्फॉर्मेशन नीड्स. इन अ वे एम्प्लॉईज ते काय विचार आहेत, त्यांना आपल्या कंपनीत काय बदल होणार आहेत ते पहिल्यांदा सांगणं, त्यांना बॅड गुड न्यूज ज्या काही कंपनीजच्या असतील ते शेअर करणं, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे नीट संबंध ठेवणं. त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की एम्प्लॉईज बरोबर चांगल्या प्रकारचं, त्याला हार्मोनियस असा शब्द आहे, म्हणजे कसा सौहार्दपूर्ण चांगलं वातावरण मेंटेन करणं, त्यांच्याशी चांगलं कम्युनिकेशन, त्यांना वाटलं पाहिजे की ते या कंपनीत बिलॉंग करतात. अदरवाईज सगळे कंपनी पटापट सोडून जाऊ शकतात. सो ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. अडॉप्टिंग सम ऑफ द फॉलोइंग स्टेप्स मे प्रिव्हेंट एम्प्लॉईज फ्रॉम बिकमिंग ऍक्टिव्हिस्ट पब्लिक्स. म्हणजे काय? थोडक्यात उठाव करणारे. उठाव कसा? ट्रेड युनियन्स असतात, लेबर युनियन्स असतात, त्यांच्याकडून स्ट्राईक करणं, संप करणं, या सगळ्याच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि ते टाळण्यासाठी पहिली गोष्ट त्यांनी लिस्टच दिली आहे, एम्प्लॉईजना सांगा कंपनीत काय होत आहे, चांगल्या वाईट न्यूज त्यांच्या बरोबर शेअर करा, टेल बॅड अँड गुड न्यूज टुगेदर. बी टाइमली, प्रत्येक गोष्ट वेळेवर करा. तुम्ही बॉस असाल, वर्कर असाल, कुणी असाल, इन्फॉर्म एम्प्लॉईज ऑन द सब्जेक्ट इम्पॉर्टंट टू देम. एम्प्लॉईजसाठी जो महत्वाचा सब्जेक्ट असतो त्याबद्दल त्यांना कम्प्लिटली इन्फॉर्म करा. यूज मीडिया ट्रस्टेड बाय एम्प्लॉईज. सो अशाच प्रकारची मीडिया डिव्हाइसेस, मीडिया मीडियम वापरा की ज्याबद्दल एम्प्लॉईजना ट्रस्ट आहे. तुम्ही तुमच्या कंपनीजच्या सूचना ट्विटरवर दिल्यात आणि ट्विटर कोणी वापरतच नसेल एम्प्लॉईपैकी तर उपयोग होईल का? नाही. सो स्प्रेड करताना न्यूज अशाच प्रकारे करा की ज्याचा उपयोग होईल. देन ओपनिंग एम्प्लॉई कम्युनिकेशन चॅनेल. आपण एम्प्लॉईज मध्ये आणि एम्प्लॉयर्स मध्ये चांगल्या प्रकारचं कम्युनिकेशन ओपन व्हावं म्हणून कशा प्रकारे केलं पाहिजे, हाऊस ऑर्गन ऑर जर्नल, म्हणजे थोडक्यात या प्रकारे. तुम्ही हे कधी ऐकलं नाहीये, लेट्स रीड इट अ बिट. द इंटरनल हाऊस मॅगझिन, म्हणजे थोडक्यात कंपनीचं स्वतःचं असं मॅगझिन, इज मीन्ट फॉर डिस्ट्रीब्युशन टू द एम्प्लॉईज ऑफ द कंपनी. हे एम्प्लॉईज मध्ये डिस्ट्रीब्युट करण्यासाठी ठेवा. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पण कॉलेजचा एक मॅगझिन आहे, त्याला ई युरेका असं म्हटलं जातं, युरेका मॅगझिन, आणि ते ई मॅगझिन आहे. खूपदा ते तुमच्यापर्यंत ई कॉपीमध्ये प्रोव्हाइड केलं जातं, पण हे सगळं युरेका हा जो प्रकार आहे तसाच कंपनीमध्ये एक एक मॅगझिन की ज्यातून कंपनीतल्या लोकांना एंटरटेन करणं, त्यांचा इंटरेस्ट वाढवणं, कंपनीतल्या न्यूज थोडीशी गॉसिप जी हर्ट करणार नाही ते या मॅगझिनच्या माध्यमातून होऊ शकतं. देन प्रेस क्लिपिंग सर्व्हिस अँड एम्प्लॉई हँडबुक. The press clipping services consist of
group of PR men who study all newspapers and journals and clip out extract and opinions as they affect the image of organization. In a way, organization la impact karnarya asha goshti company cha employees paryanta pochnayati tyachi clippings thevna asha prakarcha manasala nemna mala maithe ka asa karta yeto की आपल्या गुगलवर किंवा फोनवर असा अलर्ट लावणं की समजा माझ्या आवडीचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकशी रिलेटेड काहीही जर समजा इंटरनेटवर पब्लिश होत असेल येत असेल तर ते पटकन माझ्या फोनवर येत आणि हे उपयोगी आहे. या प्रकारे जॉब करणाऱ्या माणसाला कंपनी रिलेटेड सगळ्या न्यूज लगेचच तिथे मिळू शकतात. देन फॅक्टशीट्स, फॅक्टशीट्स म्हणजे ज्या काही गोष्टी जशा घडतात तशा तशा मेन्शन करणाऱ्या त्या शीट्स असतात. शीट्स म्हणजे लिहिण्याच्या. ओके, देन फिल्म शोज अँड रेडिओ. जसं म्हटलं तसं कंपनीसाठी स्वतःची रेडिओ सर्व्हिस. तुम्हाला माहितीये का काही शाळांमध्ये सुद्धा रेडिओ सर्व्हिस असतात जी तिथली तिथली मुलंच सांभाळत असतात आणि हे जनरली परदेशातल्या शाळांमध्ये जास्त असतं पण त्यांची त्यांची स्वतःची रेडिओ सर्व्हिस असते आणि अर्थातच ते फन असतं कारण शाळेत कुठे काय झालं कुणाच्या बाबतीत काय झालं समजा असं असेल. आज ना एक मुलगा असा कॉरिडॉर मध्ये चालता चालता जोरात घसरून पडला तो दुसऱ्या मुलावर जाऊन आपटला तो दुसरा मुलगा एका तिसऱ्या मुलीच्या बॅग वर जाऊन आपटला त्या मुलीची बॅग समोरच्या माणसाचे ते लॉकर्स असतात माहितीये तुम्हाला लॉकर मध्ये ठेवता येतं त्या लॉकर वर जाऊन आदळली ते कम्प्लीट कपाट गडबडलं आणि त्यातल्या वस्तू सगळ्या सांडल्या. ही बातमी शाळेतल्या शाळेत पसरवायला आणि ती सेंटर्स असतात म्हणजे तुम्हाला काही वेगळं लॉग इन करायला लागत नाही. आपल्याकडे जसं राष्ट्रगीत ऐकायला स्पीकर असेल तशा याच्यात ते पर्टिक्युलर त्या त्या टाइमला तो रेडिओ ऑन होतो त्याचे त्याचे स्टुडंट्स असतात ते जातात आणि खरं तर हे आपण आपल्या याच्यात पण करू शकतो. तुम्हाला माहितीये का आपल्या डिपार्टमेंटमध्ये ओव्हर आपण असं डायरेक्टली रिलीज करू शकत नाही पण त्या त्या वेळेचा रेडिओ शो किंवा मॅगझिन एफ आय बी कॉम मध्ये काय झालं फनी कुणाला हर्ट नाही करायचंय कुणी काय चांगलं केलं किंवा कुणी काय फनी केलं थोडंसं गॉसिप इकडचं तिकडचं एस वाय बी कॉम मध्ये काय झालं टी वाय बी कॉम मध्ये काय आलं. इट्स अ व्हेरी फन वे टू कोलॅबोरेट विथ इच अदर आणि पब्लिक रिलेशन मेंटेन करण्यासाठी. देन पब्लिक ऍड्रेस सिस्टीम हा पण त्यातलाच एक भाग असतो. तुम्ही एजे स्कूलला कोणी होतात मला माहित नाही जे कोणी असाल ते कदाचित प्रत्येक शाळेत तसं असेल मला इतर शाळांचं माहिती नाही. म्हणून एजे स्कूलला जर सूचना द्यायच्या असतात तर ते तिथल्या माईकवरून देतात म्हणजे जनरली ते काय करतात त्यांचा मेन माईक कारण शाळा खूप मोठी आहे आणि प्रत्येक वर्गात जाऊन देणं कठीण असतं सूचना अशा वेळी ते तिथल्या माईक ऑन करतात आणि स्पीकर सगळीकडे बसवलेले ती ती सूचना तिथल्या तिथल्या कॉरिडॉर मध्ये जात. सो इट इज लाईक अ पब्लिक ऍड्रेस सिस्टीम. एकच माणसाने सगळ्यांपर्यंत तो संदेश पोहोचव अशा प्रकारे करतात. प्रोडक्ट्स ऑफ फोटोग्राफिक एक्झिबिशन याबद्दल मी तुम्हाला काही सांगण्याची गरज आहे. फोटोग्राफ्स एक्झिबिशन वगैरे भरवणं त्यातून कंपनीचे ओ माय गॉड मला कळतंय तुम्ही झोपलाय शेट मॅन. ओके ठीक आहे मला वाटतं की आपल्यासारखे जे वर्कर असतात की जे भयंकर मोटिवेटेड असतात कधीही काम करायला तयार असतात आणि बिलकुल त्यांना कंटाळा येत नाही कुठल्याही गोष्टीचा त्यांना ब्रेक बिक कधीच नको असतो त्यांना फक्त काम करायचं असतं असे जे आपल्यासारखे वर्कर असतात त्यांच्यासाठी कंपनी मोटिवेशन देण्यासाठी म्हणून खूपदा सोशल गेट टुगेदर पिकनिक्स कम्युनिटी प्रोग्राम असं वगैरे अरेंज करते आणि दे आर फॅब म्हणजे खरंच खूप भारी असतात. चांगल्या ठिकाणी नेलेलं असतं कंपनीने चांगल्या ठिकाणी खायला जेवायला आणि इट्स लाईक येस जर काम करायचं असेल तर मग या कंपनीत का करावं कारण हे चांगल्या ठिकाणी पिकनिकला नेतात चांगल्या ठिकाणी खायला देतात चांगलं खायला प्यायला दिवसभर चांगली केअर घेतात. अशा उद्देशाने सुद्धा चांगले रिलेशन्स मेंटेन होऊन एम्प्लॉई एम्प्लॉयर रिलेशन्स सुधारता येतात इंटरनल रिलेशन्स बघताना. सो ये सोशल गेट टुगेदर्स आणि कम्युनिटी प्रोग्राम्सच्या माध्यमातून म्हणजे वेगवेगळ्या पार्टीज असतात दिवाळी पार्टी असू शकते ईद पार्टी असू शकते न्यू इयर पार्टी असू शकते. सो या सगळ्या पार्टीज आणि वेगवेगळे शोज असतात वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना बोलवायला लागतात. मी तुम्हाला गेल्या वेळी सांगितलं होतं की माझी एक मैत्रीण तिचं जे काम चालू होतं फायनान्शियल काम त्याच्यासाठी तिला फेलिसिटेट करणार होते आणि त्यासाठी ताज मध्ये बोलावलेलं होतं तिला आणि तिला कुणाकडून फेलिसिटेट केलं गेलं माहितीये का अनिल कपूर सांगितलं होतं मी राईट सी म्हणजे इन अ वे तशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला काय म्हणू आपण मोटिवेट करणं हाही याचा भाग असू शकतो. आणि एम्प्लॉई ओपिनियन सर्वे म्हणजे आता जसं की मी तुम्हाला एखादा गुगल फॉर्म दिला आजच्या लेक्चर बद्दल काय म्हणणं आहे तुमचं मॅडम स्लीपी
सो ओपिनियन तुमच्याकडनं घेणं आणि त्या प्रकारे किंवा वर्कर्स कडनं घेणं आणि त्या प्रकारे काय सुधारायला हवं हे बघून त्यांना सॅटिस्फाय करणं हे शक्य असतं. आता हाऊ टू प्रिपेअर फॉर प्रेस रिलीज, याचा अर्थ प्रेस रिलीज काय असतं ते मी मगाशीच तुम्हाला एक्सप्लेन केलंय. सो तुम्हाला जेव्हा कधी प्रेस रिलीज म्हणजे बातमी तयार करायची असते तेव्हा पहिली गोष्ट तुमची हेडलाईन बातमी जी असली पाहिजे ती जेन्युइन खरी असली पाहिजे. खोटी बातमी देणं गरजेचं नाही, उपयोगाचं नाही. त्याचं खोटेपणा उघडकीस आला तर तुम्ही बघताय मीडियावर काय गदारोळ माजलेला असतो. सो पण ती कशी असली पाहिजे, थोडेसे वर्ड्स असतात त्यांनी पटकन ग्रॅप केलं पाहिजे अटेन्शन. कोरोना का कहर तीनच शब्द आणि आठवा मार्च एप्रिल लास्ट वर्षाचं त्याच्या लास्ट वर्षाचं आपल्या पोटात एकदम धडकी भरवणारे हे होते, बरोबर ना. देन हेडलाईन्स रिटन इन बोल्ड, जनरली हेडलाईन्स कशा असतात, बोल्ड फॉर्मॅटमध्ये लिहिलेले असतात. फर्स्ट वर्ड कॅपिटलाइज, त्याचा जनरली पहिला जो पहिलं जे अक्षर असतं त्या पूर्ण हेडलाईन मधलं प्रत्येक शब्दाचं ते कॅपिटलाइज केलेलं असतं. का? कारण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे आपलं लक्ष त्याच्यावर जातं म्हणून. अँड देन इम्पॉर्टंट कीवर्ड्स दिलेले असतात. म्हणजे आता जर मी मगाशी म्हटलं कॉलेजला बातमी द्यायची होती की दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये दापोली संगीत महोत्सव 1 मेला होणार आहे, तर ते कसं देणार बातमी, दापोली अर्बन म्हणजे ठळक बातमी द्यायचे ना, दापोली संगीत महोत्सवाची शानदार सुरुवात 1 मे पासून. मग जे कोणी संगीत आवडणारे असतील ते काय म्हणतील, ते बातमी वाचतील. तर ज्यांना स्पोर्ट्सच आवडतात ते ही बातमी वाचायला जाणारच नाही, तेव्हा ओकेडी घेत. पण मेन बातमी कुणाला वाचायचे असा कीवर्ड त्यात असला पाहिजे. ओके, देन राईट द बॉडी कॉपी. बॉडी कॉपी याचा अर्थ बातमीचा जो भाग असतो, ठळक बातम्यानंतर खाली येणारी मोठी जी बातमी असते ती कशी असली पाहिजे, तर पहिली गोष्ट स्टार्ट विथ द डेट सिटी इन विच प्रेस रिलीज इज ओरिजिनेटेड. आणि त्यामुळे इथे जर असेल तर तुम्ही खूपदा बघता दाभोळ काहीतरी दापोली ती डेट असं दिलेलं असतं. तुम्ही कधी पेपर आज नाही कुणाशी बोलते मी सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही की तुम्हाला पेपर माहिती पण नसेल कसा असतो ते. सॉरी द लीड ऑफ अँड फर्स्ट सेंटेन्स शुड ग्रॅप द रीडर. तुम्ही जे काही सुरुवात करताय बातमीला त्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये, म्हणजे तुमच्याच सगळ्यांची बातमी रिलीज झाली होती आठवते का रोजान, तेव्हा बातमीत कसं दिलेलं होतं की दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या वाणिज्य विभागातील म्हणजे कॉमर्स डिपार्टमेंटमधील विद्यार्थ्यांचे सुयश. का? कारण तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये बक्षिसं मिळाली होती त्याच्यासाठी. सो अशा प्रकारे तुमच्या लाईनमधनं त्यांनी अटेन्शन ग्रॅप केलं पाहिजे, ती कॉम्पॅक्ट असली पाहिजे. एकदम निबंध नाही लिहायचा 5000 शब्द, हा काय बातमी लिहिली 5000 शब्दांची, नाही. दोन कॉलम छोटे छोटे भरतील, तीन कॉलम भरतील, इतकीच छोटी माहिती असली पाहिजे. फर्स्ट पॅरेग्राफ 2 ते 3 सेंटेन्सेस असला पाहिजे ज्यात ओव्हरऑल पूर्ण बातमीचं समरायझेशन असलं पाहिजे. दापोली या कॉलेजच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी देशस्तरावर घेतलेल्या या भरपूर साऱ्या स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त केले आहे, पहिलं. पुढचं मग तुम्ही ते काय, ह्याने याच्यात मिळवलं, त्याने त्याच्यात मिळवलं, त्याला गोल्ड मेडल, त्याला खाली काय, ते सगळं लिहा. पण पहिल्या 1-2 वाक्यांमध्ये पूर्ण बातमीचं समरायझेशन असलं पाहिजे. अँड देन डील विथ ऍक्च्युअल फॅक्ट. कधी बातमी देताय, प्रेस रिलीज करताय, कुठल्याही प्रकारे खोटारडेपणा नको. सगळं काय जे असेल ते खरेपणा, ऑनेस्टी आणि फॅक्ट्स तिथे प्रेझेंट केल्या गेल्या पाहिजेत. कम्युनिकेट विथ 5 W's. इन अ वे 5 क्वेश्चन विचारा. पहिली गोष्ट हु, व्हॉट, वेन, वेअर, वाय अँड हाऊ. म्हणजे कुणाबद्दल ही न्यूज आहे, हु, व्हॉट, कसली न्यूज आहे ऍक्च्युअल, वेन, कधी झाला हा इव्हेंट, देन वेअर डज दिस इव्हेंट, कुठे झाला हा इव्हेंट आणि वाय इज दिस न्यूज, ही खरंच न्यूज आहे का आणि ती का न्यूज आहे. सो हु, व्हॉट, वेन, वेअर, वाय आणि सगळ्यात हाऊ इज दिस हॅपनिंग किंवा हाऊ इज दिस गोइंग टू हॅपन. सो या प्रकारचे क्वेश्चन विचारा आणि त्या क्वेश्चनना आन्सर करत बातमी लिहा. होऊ नये असं, पण नशिबाने तुम्हाला बातमी लिहायचा जॉब मिळाला जर समजा तुमच्या पुढच्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर कधीतरी या मॅडमने सांगितलेले शब्द लक्षात ठेवा. क्वेश्चन विचारायचे हु, वाय, जे होते ते सगळे, हु, वाय, वेन, वेअर आणि हाऊ आणि वाय, समथिंग जे काही होते. ओके, पुढचा मुद्दा आहे मेक इट क्लिअर, क्रिस्प आणि ऍप्लिकेबल टू युअर ऑडियन्स. समजा पेपर वाचणारे लोक हे बेसिक असतात, अकॅडमिशियन्स असतात का, नाही. सो कठीण शब्द नको,
लहान मुलांचा पेपर असणारी नाही, त्यामुळे तिकडून ना चिव आली आणि तिने ना खिडकीतून एक असं पत्र टाकलं. मग पत्रात काय होतं, ही ही कॉम्पिटिशन असणार आहे. मग ते ना ते रोजन दादाने उचललं. आणि डोंट डू दॅट, लहान मुलांसाठी बातमी नाहीये. खरं काय ते पटापट पटापट छोटस आणि अट्रॅक्टिव्ह लिहा, दॅट्स इट. ओके, देन टाईट टुगेदर. सगळ्यात शेवटी तुमची जी बातमी असेल ती सगळी नीट फॉर्मॅट करून. जनरली आपल्या कॉलेजच्या बातम्यांचा शेवट असा असतो की या सगळ्या विद्यार्थ्यांचे आपले प्राचार्य, उपप्राचार्य आणि संस्थाचालक यांनी अभिनंदन केले आहे. सो प्रत्येक बातमीला एक काहीतरी चांगला एंड असू द्या. अर्थातच दुःखी बातमी असेल तर चांगला एंड देऊ नका. म्हणजे कुणाचा तरी शोक झालाय, म्हणजे कुणीतरी सॅड डिमाइस असेल तर त्याच्यानंतर त्याबद्दल ह्यांनी यांनी अभिनंदन केलंय वगैरे असं काही नाही. असं अशा वेळी त्या बातमीचा शेवट असतो की समाजातून शोक व्यक्त केला जात आहे. नाहीतर मॅडमनी सांगितलंय शेवटी अभिनंदनच आलं पाहिजे. सो सॅड बातमी आली तरी शेवटी समाजातून यांचे मोठे अभिनंदन होत आहे. ओके, सो किंवा एखाद्या हा मला असं एखाद्या दुकानात चोरी झाली समजा आणि त्याची बातमी असेल तर सगळ्यात शेवटी अभिनंदन ना. त्यामुळे या ज्वेलर्सचे चोरी झाल्याबद्दल आणि चोरी करणाऱ्यांचे मोठेच अभिनंदन आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे वगैरे. ओके, सो याच्यानंतरचा एक पार्ट असतो तो असतो क्रायसिस मॅनेजमेंट. जेव्हा कंपनी किंवा ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कोणत्याही व्यक्तीबद्दल काहीतरी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होते, काहीतरी संकट येतं विच इज नोन एज क्रायसिस, त्यावेळी ते लोकांपर्यंत अफवा पोचू नयेत, खऱ्याच गोष्टी पोचाव्यात आणि त्यातही कोणत्या खऱ्या गोष्टी पोचाव्यात या गोष्टी ठरवणं याला क्रायसिस मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. आणि क्रायसिस मॅनेजमेंटमध्ये पुन्हा सेम तुम्हाला नक्की क्रायसिस मॅनेजमेंट करण्यासाठी काय काय केलं पाहिजे, तर क्रायसिस मॅनेजमेंट करण्यासाठी कोणापर्यंत बातमी पोहोचायची ते ठरवा. अप्रोप्रिएट टार्गेट ठरवून घ्या. समजा युपीमध्ये एखादी गोष्ट घडली की तिथे एखादा गवा मोठा रेडा असा आपण ज्याला म्हणतो तो सुटलाय आणि तो लोकांवर हल्ले करतोय अशी जर बातमी असेल आणि ती दाखवली दाखवली काही उपयोग आहे का? नाही. सो तुमचा टार्गेट ऑडियन्स शोधा आणि क्रायसिस मॅनेजमेंट तिथे करा, तिथल्या परिसरात ती बातमी दाखवली गेली पाहिजे. इसेन्शियल इन्फॉर्मेशन शुड बी कम्युनिकेटेड टू ऑल द अफेक्टेड पब्लिक. त्या त्या बातमीमुळे समजा असा विचार करा की पूर्वी असं होतं जेव्हा कोविडची सुरुवात झाली होती तेव्हा समजा मला कोविड झाला असेल तर मला झालेल्या कोविडमुळे आपल्याला काय करायला लागायचं, मी कुणाला भेटलीय, मग ते कुणाला भेटलेत, मग ते कुणाला भेटलेत, कारण तो असा पसरणारा आजार होता. मग लोक काय करायची, मी कुणाला भेटले ते हा आजच्या दिवसात मी यांना 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 भेटले हे लक्षात ठेवायचं आणि मग त्यातून पुढे, कारण तेवढ्या सगळ्यांना क्वारंटाईन ठेवायला लागत होतं तेव्हा. सो जनरली हेच प्रकार आहे की जर समजा मी कोविड टेस्ट केली असेल, तुम्ही सगळ्या काय ऍक्टर आणि ऍक्ट्रेसचे ट्विट किंवा न्यूज वाचले असतील ना, त्यांनी काय म्हटलं होतं, मी कोविड पॉझिटिव्ह झालो आहे त्यामुळे माझ्या संपर्कात किंवा कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या लोकांनी काय करावं, योग्य ती काळजी घ्या. म्हणजे योग्य त्या माणसांपर्यंत ज्यांना ज्यांना इम्पॅक्ट होऊ शकतो त्यांच्यापर्यंत वेळेत पोचा, पूर्ण माहिती द्या त्यांना. पुन्हा एकदा करेक्ट फॅक्टच सांगा, खोटारडेपणा नको, मला काहीही होत नाहीये. जर समजा काही होत असेल तर, किंवा आपल्याला थोडासा स्टाफ आलाय पण तेव्हा जर समजा ऍक्टरने असं केलं असतं तर मी इथे असा बेडवर पडलोय, सतत इंजेक्शन चालू आहे, आता माझं काही खरं नाही वगैरे वगैरे, आणि दुसऱ्या दिवशी ऍक्टर शूटिंग, म्हणजे लोक म्हणतील हा. सो असं नको, फॅक्ट्स काय त्या सांगा. रिस्पॉन्स शुड बी गिव्हन ॲज क्विकली ॲज पॉसिबल. खूप पटापट या क्रायसिसला रिस्पॉन्स दिले पाहिजे. जसं आपल्याकडे झालं, लस तयार झाली, त्याच्या आधी क्वारंटाईन करायला लागलं, सो पटापट कामं झाली पाहिजेत. एक दिवस आपण जनता कर्फ्यू पाळला, दुसऱ्या दिवशीपासून गव्हर्नमेंट कर्फ्यू, पटापट रिस्पॉन्सेस. ओके, देन बी प्रिपेअर्ड टू आन्सर क्वेश्चन. यावर जे जे क्वेश्चन येतील, पुन्हा सेम क्वेश्चन, काय झालं, व्हॉट हॅपन, वेअर डीड इट हॅपन, कुठे झालं, वेन डीड इट हॅपन, कधी झालं, वाय डीड इट हॅपन, का झालं आणि हु इज अफेक्टेड, याच्यामुळे कोण अफेक्ट झाले. म्हणजे थोडक्यात आपल्या शेजारच्या काकू, आत्या, मावशी जे जे क्वेश्चन विचारू शकतात त्या सगळ्या क्वेश्चनला तयार राहा. बरोबर ना, त्या असंच विचारतात ना, मग कुठ, कधी झालं, कैसे हुआ वो, हा अरे ऐसा कैसा किया तूने, वो नाही करना चाहिए था ना, असं वगैरे टाईप मध्ये. सो या सगळ्या क्वेश्चनना रेडी राहा. प्रोव्हाइड रेग्युलर अपडेट्स. ती घटना घडल्यापासून रेग्युलर अपडेट मध्ये लोकांना कळवत राहा. तुम्ही परवा पाहिलं किरीट सोमय्या जे दापोली ते येऊन गेले होते, त्यांच्यावर जेव्हा हल्ला झाला आता रिसेंटली, दगडफेक झाली तेव्हा त्यांनी लिटरली, मी बघितले त्यांचे ट्विटरवरचे अपडेट, त्यांची धारावीमध्ये एक सभा होती,
ती सभा 8:30 वाजता संपली, त्यानंतर ते म्हणले आता मी या पोलीस स्टेशनला जाऊन भेट देणार आहे. सो लगेच तेवढं अपडेट होतं. पुढचं अपडेट काय होतं की मी पोलीस स्टेशन मधनं बाहेर पडतोय. त्याच्यानंतर पुढचं अपडेट होतं की माझ्यावर हल्ला झालाय, दगडफेक झालीये, हेवी स्टोन हॅव कम टू मी, मी सेफ आहे पण मी गाडीतच आहे. पुढचं अपडेट होतं मी बांद्रा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला चाललोय दगडफेकी विरोधात. सो प्रत्येक अपडेट का आता तुम्हाला सांगायला नाही लागणार. मी सकाळी उठलोय, आत्ताच गजर स्नूज केलाय, मग त्याच्यानंतर आता मी चाललोय असं वगैरे, म्हणजे आज चाललोय किंवा असं वगैरे नाही अपडेट द्यायला लागत आपल्याला. पण जेव्हा मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत पब्लिक रिलेशन किंवा क्राइसिस मॅनेजमेंट हँडल करायचे असते, बेटर गिव बेटर अपडेट्स. ओके, देन एस्टॅब्लिश अ क्राइसिस कम्युनिकेशन टीम. म्हणजे कोण बोलणार आहे, मला माहिती आपल्याकडे काही लोक एकदम फुल ऑन बोलणारे असतात, म्हणजे त्याचं हा मग काय झालं ना, मी सांगते ना तुम्हाला काय झालं ते. त्या दिवशी ना मी अशी इथे उभी होते आणि अचानक म्हणजे घटना काय आज हे झालं, तर त्या दिवशीपासून कशाला सुरुवात. सो योग्य व्यक्ती निवडा की जी बोलणार आहे, तुमची बोलणारी कम्युनिकेशन टीम तयार करा, त्यांनीच फक्त अपडेट द्यायचे. ओके, अँड देन मॉनिटर द प्रोसेस, मॉनिटर द प्रोसेस ऑफ क्राइसिस मॅनेजमेंट. म्हणजे थोडक्यात ओव्हरऑल क्राइसिस मध्ये काय घडलंय त्याची प्रोग्रेस प्रोसेस मॉनिटर करत राहा आणि इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस ऑफ क्राइसिस कम्युनिकेशन. सो त्या काळात जे जे कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे, ज्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं, बातम्या पोहोचवणं, त्याच्याबद्दल आपण किती चांगला परफॉर्मन्स केलाय याचं इव्हॅल्युएशन करा क्राइसिस संपल्यावर. सो हा पार्ट आहे. मी तुम्हाला बेसिकली क्राइसिस मॅनेजमेंट बद्दल इतकंच सांगणार आहे, त्याच्यावर नोट येऊ शकते, राईट नोट ऑन क्राइसिस मॅनेजमेंट. आणि मगाशी म्हटलं असं आज जे शिकवलंय त्याच्यावर मोठे क्वेश्चन येऊ शकतात की व्हॉट आर द वेज ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल पी आर म्हणजे पब्लिक रिलेशन. सो हे सगळे क्वेश्चन तुम्ही होपफुली तयार कराल असं मला वाटतंय. इथे आपला बिझनेस कम्युनिकेशनचा पोर्शन संपतो. Oh, don't worry. Lecture